पालिका प्रशासन आणि पोलीस विभागाच्या वतीने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। सध्या सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पहिला डोस 80% तर दुसरा डोस 50% नागरिकांनी घेतला आहे। अद्यापही 1.25 लाख लोकांचा पहिला डोस राहिलेला आहे तर जवळपास 3 लाख लोकांचा दुसरा डोस राहिलेला आहे। तिसरी लाट आलेले असताना सुद्धा नागरिक गांभीर्याने घेत नाही। आस्थापनेच्या संदर्भात नियम आलेले आहेत। आस्थापनेच्या लोकांनी शासनाचे नियम पाळले पाहिजेत। मंगळवारी सायंकाळी अशा नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। नवल पेट्रोल पंपावर नागरिक डोस न घेता पेट्रोल भरत होते, त्यांना 1000 रुपये आणि आस्थापनेला 10000 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे। बऱ्याच ठिकाणी नागरिक मास्क न घालता फिरत आहेत, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे। याविषयी अधिक माहिती पालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली। सध्या सोलापूर महापालिकेच्या हद्दीमध्ये पहिला डोस 80% आणि दुसरा डोस 55% झालेला आहे। अद्याप ही 1.25 लाख लोकसंख्या ही पहिल्या डोसची राहिली आहे आणि जवळपास 3-1 लाख लोकसंख्या ही दुसऱ्या डोसची राहिली आहे। कोविडची लाट आली असताना सुद्धा आणखी नागरिक गांभीर्याने घेत नाहीत। ऑलरेडी आस्थापनाच्या संदर्भात गाईडलाईन्स आले आहेत की आस्थापनामध्ये सर्व लोक कोविडचे नॉर्म्स पाळतील, त्यासोबतच डबल वॅक्सिनेशन झाल्याशिवाय आस्थापनामध्ये प्रवेश राहणार नाही। पेट्रोल पंप असतील, कपड्याची दुकान असतील, भांड्याची दुकान असतील, दारूची दुकान असतील। आत्ताच नवल पेट्रोल पंपावर 2 लोक विदाउट वॅक्सिनेशन पेट्रोल भरत होते, त्यांना इंडिव्हिज्युअली 1000 रुपये आणि आस्थापनेला 10000 रुपये, दुसऱ्यांदा सापडत आस्थापना सील सुद्धा करण्यात येणार आहे। इथून पुढे रोज कारवाई होणार आहे। सर्व आस्थापनांनी 2 डोस झाल्याशिवाय नागरिकांना प्रवेश देऊ नये, अन्यथा आस्थापनेला प्रारंभी 10000 रुपये आणि दुसऱ्या वेळेस सील करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली आहे।